नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण पाहणार आहोत एकोणतीस जुलै दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही एसचा पोर्शन आहे तो देखील आपण इथे कवर करून घेत आहोत मग लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला डे टू डे अपडेट मिळत जातील चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आणि आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे कोणत्या आय आय टीने नुकतीच सर्वात स्वस्त कोविड नाईन्टीन चाचणी किट बनवण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला विचारलं आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत एक आय आय टी दिल्ली दोन आय आय टी खरगपूर तीन आय आय टी कानपूर आणि चार आय आय टी मुंबई तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आय आय टी खरगपूर बघा आय आय टी खरगपूर जी आहे ती वेस्ट बेंगॉलमध्ये आहे आणि आय आय टी खरगपूरने आत्तापर्यंत जी सर्वात स्वस्त कोविड नाईन्टीन टेस्टिंग किट बनवलेली आहे जिची किंमत त्यांनी फक्त चारशे रुपये इतकी सांगितलेली आहे आणि या टेस्ट किटद्वारे का जी काही तपासणी केली जाणार आहे तिचा परिणाम एका तासात येणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मग यापूर्वी जी स्वस्त सर्वात स्वस्त कोविड नाईन्टीन टेस्टिंग किट बनवलेली होती ती बनवलेली होती आय आय टी दिल्लीने आणि आपल्या भारतामध्ये अशा तेवीस आय आय टीज आहेत या ज्या आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा दोन हजार एकवीसच्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन कोणते राज्य करणार आहे असं तुम्हाला विचारलं आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत एक पंजाब दोन मध्य प्रदेश तीन हरियाणा आणि चार हिमाचल प्रदेश तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन हरियाणा बघा दोन हजार एकवीसचे जे खेलो इंडिया यूथ गेम्स आहे त्याची मेजवानी हरियाणा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता खेलो इंडिया जर आलं आहे तर खेलो इंडियाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात खेलो इंडियाची जी सुरुवात आहे ती दोन हजार अठराला झालेली आहे आणि हा जो इव्हेंट आहे तो वार्षिक इव्हेंट आहे ज्याचं हेडक्वॉर्टर न्यू दिल्ली येथे आहे आणि ह्यामध्ये सतरा वर्षाखालील आणि एकवीस वर्षाखालील अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा खेळली जाते विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर इथं महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे ती म्हणजे प्रत्येक वर्षी या गेम्स थ्रू हजार मुलांना वार्षिक पाच लाख इतकी स्कॉलरशिप दिली जाते आणि ती आठ वर्षांसाठी दिली जाते विद्यार्थी मित्रांनो हे नोट डाऊन करून घेण्यासारखं आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर बघा पहिला जो आ, खेलो इंडिया युथ गेम होता तो दोन हजार अठराला दिल्ली येथे झाला ज्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती हरियाणा होतं आणि दुसऱ्या क्रमांकावरती आपलं महाराष्ट्र होतं त्याच्यानंतर दुसरा जो इव्हेंट झालेला आहे तो दोन दोन हजार एकोणीसला झालेला आहे जो की पुण्यामध्ये आयोजित केलेला होता आणि ज्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होतं आणि दुसऱ्या क्रमांकावरती हरियाणा होतं आणि तिसरा जो गेम झालेला आहे तो दोन हजार वीसला झालेला आहे गुवाहाटी येथे आणि त्यात देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती होतं आणि हरियाणा दुसऱ्या क्रमांकावरती होतं आणि आता दोन हजार झाला चे तर हरियाणा माहिती पाहूया हे आहे मॅप मध्ये हरियाणा ज्याच्या उत्तरेला हे आहे पंजाब हे आहे हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर पूर्वेला आहे उत्तराखंड यूपी आणि दिल्ली आणि पश्चिमेला आणि दक्षिणेला आहे राजस्थान बघा हरियाणाचे हरियाणाला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला एकोणीसशे सहासष्ट साली आणि राजधानी आहे चंदीगड ही ही राजधानी चंदीगड ही राजधानी पंजाबची देखील आहे आणि चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे त्याची राजधानी देखील चंदीगडच आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर हरियाणाचे जे राज्यपाल आहेत ते आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि मुख्यमंत्री जे आहेत ते आहे मनोहरलाल खट्टर जे की बी जे पीचे मेंबर आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा विधानसभेमध्ये हरियाणाचे नव्वद लोकसभेमध्ये दहा आणि राज्यसभेमध्ये पाच मेंबर्स आहेत आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार बघायचं झालं तर हरियाणा हे अकरावं राज्य येतं विद्यार्थी मित्रांनो बघा हरियाणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले दोन क्षेत्र आहेत हरियाणामध्ये पहिलं आहे कुरुक्षेत्र जिथे महाभारताची लढाई झाली आणि दुसरं आहे पाणीपत जिथे पाणीपतची तीन युद्ध झालेली आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर जर आपण भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर तिथल्या प्रमुख नद्या आहेत यमुना सरस्वती टांगरी घग्गर आणि कौशल्या नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकत्याच पार पडलेल्या ओ बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले असं तुम्हाला तुम्हाला आणि ऑप्शन बघा दिलेले आहेत जे ऑप्शन हे दिलेले आहेत ते सगळे सध्याचे केंद्रीय मंत्री आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत तर ते देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण ऑप्शन बघूयात पहिलं ऑप्शन आहे श्री अर्जुन मुंडा जे जनजातीय कार्यमंत्री आहेत त्याच्यानंतर दुसरे आहेत श्रीमती स्मृती इराणी ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत त्याच्यानंतर तिसरे आहेत डॉक्टर हर्षवर्धन सिंग ज्या स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री आहेत आणि चौथे आहेत श्री प्रकाश जावडेकर जे पर्यावरण व वनमंत्री आहेत तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन डॉक्टर हर्षवर्धन सी सिंह जे स्वास्थ्य आणि पल परिवार कल्याण मंत्री आहेत त्यांनी एस सी ओमध्ये एस सी ओची जी बैठक झाली तिथे भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ही जी बैठक आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते आहेत डॉक्टर हर्षवर्धन सिंग मग आता एस सी ओचा जर उल्लेख निघाला तर एस सी ओबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात एस सी ओचा फुल फॉर्म आहे शांघाई सहकार्य संघटना म्हणजेच शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो जिची स्थापना झालेली आहे शांघाई फाईव्ह म्हणून दोन एकोणीसशे शहाण्णवला आणि त्याच्यानंतर दोन हजार एकला शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन असं तिचं नामकरण करण्यात आलेलं आहे विद्यार्थी तच, मित्रांनो त्याचं त्याच्यानंतर एस सी ओचं जे हेडक्वॉर्टर आहे ते आहे बीजिंग चीनमध्ये आणि सदस्य देश आहेत आठ ज्याच्यामध्ये आपला भारताचा देखील समावेश होतो बघा भारत आणि पाकिस्तान हे दोन हजार सतरा साली एस सी ओचे सदस्य बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच्यानंतर एस जे महासचिव आहेत ते आहेत व्लादिमीर नोरू आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा अलीकडे भारतीय रेल्वेने प्रथम विद्युतीकृत डबल स्टॅक कंटेनर बोगदा कोठे तयार करीत आहेत असं विचारलं आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत एक जम्मू काश्मीर दोन लडाख तीन हिमाचल प्रदेश आणि चार हरियाणा तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार हरियाणा बघा भारतीय रेल्वेने जगातील पहिला विद्युतीकृत डबल स्टॅक कंटेनर बोगदा जो आहे तो हरियाणामध्ये बनवलेला आहे जो अरवली पर्वतात सोहना येथे बनवण्यात आलेला आहे जे की हरियाणामध्ये आहे ज्याची लांबी एक किलोमीटर इतकी आहे आणि ज्यामधून शंभर किलोमीटर परार वेगाने रेल्वे जाऊ शकते तर हा जो बोगदा तयार करण्यात आलेला आहे तो बोगदा हरियाणातील दोन जिल्ह्यांना जोडतो विद्यार्थी मित्रांनो आणि ते दोन जिल्हे आहेत गुरगाव आणि मेवत या दोन जिल्ह्यांना हा बोगदा जोडतो विद्यार्थी मित्रांनो आणि आजच्या सेशनमधला आपल्याला लास्टचा क्वेश्चन पाहूयात बघा नुकत्याच ओने रुग्णांसाठी दोन तात्पुरते रुग्णालय कोटे स्थापित केले आहेत असं तुम्हाला आणि तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे एक तेलंगणा दोन छत्तीसगड तीन बिहार आणि चार झारखंड तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन बिहार बघा डी आर ओने कोविड नाईन्टीन रुग्णांसाठी बिहारमध्ये दोन दवाखाने चालू केलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक दवाखान्याची जी क्षमता आहे ती पाचशे बेडची आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता इथं बिहारचा उल्लेख निघालाय तर बिहारबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात हे जे मॅप मध्ये तुम्हाला दिसतंय ते आहे बिहार आणि बिहारच्या पश्चिमेला हे आहे यूपी त्याच्यानंतर दक्षिणेला झारखंड आहे आणि पूर्वेला पश्चिम बंगाल आहे आणि उत्तरेला हे नेपाळची सीमा लागलेली आहे त्याच्यानंतर बघा बिहारला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला एकोणीसशे पन्नास रोजी राजधानी आहे पटना राज्यपाल आहेत फागू चौहान मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार जे जे यू म्हणजे जनता दल संयुक्तचे मेंबर आहेत बघा बिहार जे आहे ते द्विगृही म्हणजे बाय कॅमरल विधानसभा असणारं राज्य आहे आणि भारतामध्ये अशी सहा राज्य आहेत तर ती कोणती कोणती आहेत बघा बघूया तर ज भारतामध्ये उत्तरेला उत्तर प्रदेश आणि बिहार आणि दक्षिणेला आहे महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही राज्यं आहेत जी द्विगृही सभागृह असणारी आहेत त्याच्यानंतर बघा बिहारमध्ये विधानसभेमध्ये दोनशे त्रेचाळीस विधान परिषदेमध्ये पंच्याहत्तर मेंबर्स आहेत बिहारचे लोकसंख्येच्या बाबतीत जर बघायचं झालं तर बिहारचा तिसरा नंबर येतो आणि यूपी पहिल्या क्रमांकावरती आहे आणि आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे लोकसंख्येच्या बाबतीत त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार बघायचं झालं तर यूपी सगळ्यात लास्टला म्हणजे छत्तीस छ बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार बिहारचा छत्तीसावा नंबर लागतो विद्यार्थी मित्रांनो जो की सगळ्यात लास्टचा आहे आणि पहिल्या नंबरला केरळ हे राज्य येतं आणि आपला महाराष्ट्र त्याच यादीमध्ये पंधराव्या नंबरला आहे त्याच्यानंतर बघा जॉग्राफिकल दृष्ट्या जर बघायचं झालं तर बरेच वेळेला परीक्षेमध्ये तरई भांगर आणि खांदर या प्रदेशां मैदानी प्रदेशांबद्दल विचारलं जातं आणि हे जे मैदानी प्रदेश आहेत ते आपल्याला यू पी बिहार आणि पश्चिम बंगालच्या साईडला म्हणजेच गंगा नदीच्या खोऱ्यात आढळतात तर हे नेमके काय कन्सेप्ट आहे ते पाहूयात बघा तरईचं तरई म्हणजे कंकर वाळूचे दलदलीचे क्षेत्र आहे त्याच्यानंतर भांगर जर बघायचं झालं तर उंचावरील क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये जुन्या मातीचा थर असतो आणि खांदर जे आहे ते नवीन मातीचा थर असणार आहे आणि अतिशय सुपीक जमीन अशी असते जे आपल्याला युपी बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून येतात त्याच्यानंतर बघा प्रमुख नद्या ज्या आहेत बिहारमध्ये त्या आहेत गंगा बागमती कोशी गंडक घागरा आणि सोन आणि पर्यटन स्थळं देखील बरीच लाभलेली आहेत बिहारला तर ती कोणती कोणती आहेत ते, आहे ते बघूया बघा पर्यटन स्थळ आहेत तिथली अशोक स्तंभ त्याच्यानंतर भगवान महावीरांचं जे जन्मस्थळ आहे वैशाली ते देखील बिहारमध्ये आहे नालंदा हे सर्वात जुनं विश्वविद्यालय बिहारमध्ये आहे त्याच्यानंतर पावापुरी जिथं भगवान महावीरांचा महापरिनिर्वाण स्थळ आहे आणि बोधगया ब जिथं बुद्धांना बौद्धी प्राप्त झाली हे देखील तिथलं महत्त्वाचं स्थळ आहे बघा ही जी पर्यटन स्थळं आहेत ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे त्याच्यानंतर बघा नदीमध्ये राहणाऱ्या आशियाई डॉल्फिनसाठी अभयारण्य बांधण्यात आलेलं आहे जे की विक्रमशिला अभयारण्य आहे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे अभया बाकीचे अभयारण्य कोणती कोणते आहेत ते बघूयात बिहारमध्ये कैमूर अभयारण्य भीमबंध अभयारण्य आणि गौतम बुद्ध अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प आहे तिथला वाल्मिकी व्याघ्र व्याघ्र प्रकल्प बघा जी ही जी बिहारमधली काही पर्यटन स्थळ आहेत किंवा भौगोलिक माहिती बघितलेली आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे आणि ती आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे विद्यार्थी मित्रांनो मग इथे डी आर डी ओने जे रुग्णालय स्थापन केलेले आहेत तर आपण डी आर डी ओबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात डी आर डी ओचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलप ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्नला हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली येथे आणि संचालक आहे डॉक्टर जी सतीश रेड्डी आणि हे जे खातं आहे ते संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत चा चालतं कालच्या सेशनमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला होता ज्याचं बऱ्याच जणांनी योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन केलेलं आहे तर कालच्या सेशनचा क्वेश्चन बघूया तुम्हाला काय विचारलेलं होतं कोविड नाईन्टीनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास नुकतेच कोणत्या राज्याने दोन वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड केला आहे असं तुम्हाला विचारलं आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत एक महाराष्ट्र दोन झारखंड तीन उडिसा आणि चार छत्तीसगड तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन छत्तीसगड बघा विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण एक नवीन इनिशिएटिव्ह हाती घेत आहोत आपण आजपासून प्रिव्हियस लेक्चरची जी काय आहे ती रिव्हिजन घेत आहोत ज्याच्या याच्या दरम्यान रिव्हिजनच्या दरम्यान तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील ज्याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर मेन्शन करायचं आहे तर बघा आपला पहिला क्वेश्चन होता नुकतीच भारतामधील प्रथम मत परीक्षण प्रयोगशाळा कोठे स्थापित झाली आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे दोन आनंद तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे दोन आनंद हे कोणत्या राज्यात आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात दुसरा क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाबरोबर डिफेन्स लॉजिस्टिक शेअरिंग करारावर स्वाक्षरी करण्याची भारताने घोषणा केली आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन रशिया तर तुम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की डिफेन्स लॉजिस्टिक शेअरिंग जो करार आहे तो रशियाच्या पूर्वी भारताने अजून कोणत्या देशांबरोबर केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच भारताने कोणत्या देशाला वन मिलियन डॉलर्सची आरोग्य विषयक मदत आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे दोन उत्तर कोरिया तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या मधील जी सीमा रेषा आहे तिचं नाव काय आहे किंवा तिला काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे राजस्थान सरकारने कोणत्या शहरात प्रथम प्लाझ्मा बँक स्थापनेची घोषणा केली आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे जयपूर तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की पहि भारतातील पहिली प्लाझ्मा बँक कोठे स्थापन केलेली आहे आणि आपला लास्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाच्या सरकारी आण्विक संस्थेचा नव्वदहून अधिक वैज्ञानिकांनी एकत्र राजीनामा दिला आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चीन तर तुम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायचं आहे की चीनच्या आण्विक संस्थेचं नाव काय आहे आजचा आपलं लेक्चर इथे संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याचबरोबर तुम्हाला आज जे क्वेश्चन विचारले आहेत त्याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल अशी मला आशा आहे आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत ता असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला डे टू डे अपडेट मिळत जातील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद